मला शब्दच नाही आहेत, म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते खूप महान आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार आर्थिक मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती मदत मला दिशा परिवारने केली, त्यामुळे मी माझी मेडिकलचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करू शकले. मन असं रडायला पण येते आणि हसू पण येते. असं वाटतंय ना, बदलून टाकले जग. आपलं लेकरू हुशार, घरची आर्थिक परिस्थिती बेताची, पण परिस्थितीला दुष्ण देत न बसता चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर चांगले गुण मिळवले. पुढे चांगलं उच्च शिक्षण मिळालं तर तिथंही नक्कीच नाव काढेल. पण उच्च शिक्षणासाठी पैसा आणायचा कुठून? शहरात दर्जेदार शिक्षण मिळतं, मात्र पैसा नसताना राहायची खायची सोय करायची कशी? आपला पाल्य गुणवंत असूनही बेताची आर्थिक परिस्थिती असल्यानं मार्ग सापडत नसलेल्या अनेक कुटुंबांना आज योग्य दिशा मिळाली आहे. दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्रदान समारंभ घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आज उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाफेडचे अतिरिक्त संचालक सुनील कुमार सिंग, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब जाधव, दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी एल स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिशा परिवारचे अध्यक्ष माणिकराव गोते, तसेच महेंद्र खंडेलवाल, अरुण कुलकर्णी, विवेक अगरवाल, पौर्णिमा जानोरकर, नंदकिशोर रोजेकर, राजाभाऊ चव्हाण, कल्पना चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आपला पाल्य गुणवंत असतानाही शिक्षणाची कवाडं बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बंद होतात की काय, या चिंतेत अडकलेल्या पालकांना आपल्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले. दैनिक प्रभात कडून दरवर्षी दिशा परिवारच्या सहयोगातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येतं. या मदतीच्या जोरावर आजतागायत अनेक गरजू विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेला साजिशी अशी यशाची शिखरं गाठली आहेत. माझं नाव ऋतुजा श्रीकांत पाटील, मी आळंदी येथे राहते. मी आता SY BBSCला आहे आणि गेली 2 वर्ष मी दिशा परिवाराशी जोडले गेले आहे. माझे दाते श्रीनिवास मधुसूदन दांडेकर सर हे आहेत. पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी एकदम छान प्रकारे मला मदत केली आणि या SYBCAला मला त्यांनी माझी पूर्ण फीस दिली आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये दांडेकर सरांचा आणि आपले दिशा परिवाराचे आपले जे दाते आणि आपले भाऊ आहेत यांचे मी खूप आभार व्यक्त करते. आणि ज्या वेळेस एखाद्या गरजूला मदत हवी असते आणि ती जिथे मिळते ती म्हणजे आपली दिशा परिवार. मला शब्दच नाही आहेत, म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते खूप महान आहे. आणि मला जसं मी गरजू आहे आणि मला जेव्हा गरज होते तेव्हा मला जशी त्यांनी मदत केली तसंच मीही त्यांच्यासारखं भविष्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासारखं मला काहीतरी बनायचं आहे आणि मी ही बनून दाखवेन. मी माझ्या दात्यांचं आणि दिशा परिवारचं खूप खूप आभार मानते. नमस्कार, मी अस्मिता वामन जाधव, राहणार देवाचे गोठणे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. मी आता सध्या दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे शिकत आहे, 3rd year मध्ये आहे. आणि मी दिशा परिवारशी आता 6 वर्ष झाले मला दिशा परिवारशी जोडून. आणि या 6 वर्षामध्ये दिशा परिवारने मला खूप मदत केली. आणि दिशा परिवारचे जे मेन करते राजाभाऊ चव्हाण त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आणि दिशा परिवारपर्यंत नेण्याचे जे काम आहे ते माझे सर घागरे सर, रानडे सर, जोशी सर आणि गोंडाळ सर यांनी केले. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आज दिशा परिवार आहे त्यामुळे मी माझी मेडिकलचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करू शकले आणि त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. माझं नाव श्रावणी वैद्य, मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यातून आलेली आहे. सध्या मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे MBBS 2nd year आहे. तर माझ्या शिक्षणासाठी मला दिशा परिवारची खूप मोठी मदत झाली. सध्याच्या परिस्थितीनुसार आर्थिक मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती मदत मला दिशा परिवारने केली, त्यामुळे मी माझं शैक्षणिक आयुष्य जे काही आहे ते नीट घालवू शकत आहे. माझे डोनर स्वामी सर यांना मी कायम ऋणी राहील. अशोक चॅरिटेबल ट्रस्ट ह्याची मला खूप मोठी मदत मिळालेली आहे. व मी माझ्या प्रोफेशनमधूनच व जेव्हा काही मी स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हा मी माझ्यासारख्याच गरजू होत करू
लेकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची पूर्ण तयारी ठेवेल. थँक्यू. नमस्कार, मी अभिजित जयराम घागरे, राजापूर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज राजापूर या ठिकाणी सायन्स कॉलेज आहे त्या ठिकाणी केमिस्ट्री हा विषय शिकवतो. आमच्या कॉलेजमध्ये अनेक असे खूप लांबून विद्यार्थी आहेत, गरीब खेडेगावातून येणारे विद्यार्थी आहेत आणि त्यांना आर्थिक मदतीची गरज असते आणि दिशा परिवार ही जी संस्था आहे ती आमच्या विद्यार्थ्यांना खूप काही मदत करत असते. साधारण 8 ते 10 विद्यार्थ्यांना या दिशा परिवाराने मदत केली आहे आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं आहे. दिशा परिवार म्हणजे 2 हातातील जे अंतर आहे ते कमी करणं. इथे या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झाला की दिशा परिवारचे जे दाते आणि घेणारे जे विद्यार्थी आहेत ते एकमेकाला त्या ठिकाणी चेक देतात आणि प्रत्यक्ष जो पारदर्शकपणा आहे तो या ठिकाणी मला दिसला. मी दिशा परिवारचा खूप खूप आभारी आहे. नमस्कार, मी पूर्वा प्रवीण वैद्य. माझी मुलगी MBBSला तिचं ॲडमिशन झालं आहे चंद्रपूर इथे. तर ती खूप हुशार आहे पण फी भरण्यासाठी आम्हाला थोडीशी आर्थिक गरज होती, तर ती गरज आमची दिशा परिवारने पूर्ण केलेली आहे आणि मला त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मला स्वतःला खूप आनंद वाटला. एक कुटुंब आहे दिशा परिवार म्हणजे, आणि कंटिन्यू माझी मुलगी पण ह्याच्या संपर्कात राहील आणि ती पण जेवढं शक्य आहे तेवढं परत मदत करेल समोरच्यांना. माझ्या मुलीचं MBBS करण्याचं स्वप्न होतं, त्याला दिशा परिवारानं सहकार्य करून ते स्वप्न पूर्ण करण्यात मदत केलेली आहे. आणि आजचा इथला कार्यक्रम जो झाला पुण्यामधला तो पण खूप सुंदर झाला. मला म्हणजे संस्थेच्या कार्यक्रमाला न आल्यासारखे वाटून एका कौटुंबिक कार्यक्रमात आले असं ह्याचं समाधान मला मिळालं. मी नंदा पांडुरंग पटांगडे. माझी मुलगी रुंदा, दिशा परिवाराने तिला आर्थिक मदत केली, तिच्यामुळं ती पुढं ती शिक्षण घेऊ शकली. आजच्या जगात कोणी कोणाला मदत करीत नाही, जवळचे असले तरी देऊ शकत नाही, पण यांनी मदत भरपूर केली. इतकं असं वाटतं की मन असं रडायला पण येते आणि हसू पण येते. असं वाटतं आहे ना, बदलून टाकले जग दिशा परिवाराने. रुक्मिणी आडलकोतवर. आम्ही राजगुरुनगरचे राहणं, आमची लई परिस्थिती नाजूक आहे. मला आनंद पण वाटत आहे पण रडायलाच आवरत नाही. सगळ्यांचा आभार मानते. अशीच आमच्या मुलीला मदत करावं पुढं शिक्षणात. आमच्या मुली पण करतील मोर, आम्हाला केली तशी आम्ही करू, एवढंच मला वाटतंय. नमस्कार, दिशा परिवाराच्या शिष्यवृत्ती कार्यक्रम प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने आज परत सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या दात्यांना भेटता आलं आणि खूपच छान अनुभव असतो. दिशा परिवार हा असा एक वेगळा उपक्रम चालवतो की 2 दात्यांमधला हात असं ते वर्णन करतात की जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे पण पैशा अभावी अडलं आहे, आणि जे दाते आहेत ज्यांना अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करायची यांच्यामधला दुवा बनण्याचं काम दिशा परिवार करत असतं. आणि एक दाता म्हणून मी, डोनर म्हणून मी त्यांच्याबरोबर जोडला गेलेलो आहे. पैशापेक्षा सुद्धा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा ते मुलं तुम्हाला येऊन भेटतात, त्यांचं खाली खुशाली सांगतात, त्यांचे घरचे भेटतात, तो अनुभव खूप किती पैसे दिले तरीसुद्धा तो असा मिळू नाही शकत असा तो अनुभव आहे. आणि हा अनुभव आम्हाला घ्यायला राजाभाऊ मिळून देतात, त्यामुळे राजाभाऊंना खूप खूप शुभेच्छा. त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, आयुष्य लाभू दे, चांगलं दीर्घायुष्य लाभू दे. आणि सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा. दिशा परिवाराला खूप शुभेच्छा. नमस्कार, मी वंदना मायभट्टे. दिशा परिवारच्या एक 12 दिशा परिवाराला आर्थिक मदत करते. दिशा परिवाराचं काम हे अगदी खूपच वाखाणण्यासारखं आहे, कारण त्यांच्या ह्याच्यात पारदर्शकता आहे. आपण जे देतो ते विद्यार्थ्यांना मिळतं, विद्यार्थी आपल्याला येऊन भेटतात. आज महाराष्ट्रातले अनेक गरजू विद्यार्थ्यांना 17 ही संस्था मदत करती आहे आणि सगळे बहुतेक त्यातले विद्यार्थी सगळे चांगले शिक्षण घेऊन खूप चांगल्या चांगल्या पोस्टवर काम करत आहेत. आता नुसतं आम्ही देणारेच नाही तर आता विद्यार्थीच द्यायला लागले आहेत आणि विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि प्रत्येक कार्यक्रमातला सहभाग हा खूपच महत्त्वाचा आहे. आणि भाऊ चव्हाणांनी हे सुरू केलं, त्यांचं तर योगदान, त्या जानोरकर मॅडम आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुलं या दिशा परिवाराला भेटून सांगून परिस्थिती, शेतमजुरांची मुलं आहेत आणि जे त्यांनी म्हणजे त्यांच्या गावाला शाळा नाही आहे अशा गावातली मुलं आता उच्च शिक्षण इथे घेत आहेत पुण्यात,
तर हे खूपच अभिमानास्पद आहे आणि अशीच याच्या परिवाराची वाटचाल चालू राहो आणि कार्य त्यांचं विस्तारत राहो.